कसब्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला। त्या ठिकाणी समोर जी लढत झाली त्या दंगेकर हे चांगल्या मताने विजयी झाले। 32 वर्ष काँग्रेस पक्षाचा भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सतत तिथं विजयी होत होता, पण यावेळी मात्र महाराष्ट्रातलं चित्र ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात आलं, ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात आणि देशात आज महागाई आहे, ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचं राजकारण चालू आहे, ज्या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये आज राजकारण केलं जात आहे सत्तारूढ पक्षाकडून, त्या सर्वांचा निषेध हा जनतेने केलेला आहे। आणि त्यामुळं कसब्यासारख्या 100% जिथं भारतीय जनता पक्ष कायम विजयी होतो तिथे देखील आता भारतीय जनता पक्षाची पकड सुटलेली आहे। दुसऱ्या बाजूने चिंचवडमध्ये आमचा पराभव झाला हे आम्हाला मान्य आहे, पण विरोधात पडलेली मतं जी आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अपक्षाला पडलेली आहेत ती सगळी आम्ही एकत्रित करू शकलो असतो तर 100% त्या ठिकाणी देखील भारतीय जनता पक्षाचा पराभव झाला असता। सबब महाराष्ट्रभर ही लहर आहे, महाराष्ट्रात शिंदे आणि फडणवीसांचं सरकार हे अप्रिय आहे, त्याच्यावर लोक संतुष्ट नाही आहेत, हे पुन्हा पुन्हा जनतेनं सिद्ध केलेलं आहे असं मला वाटतं।